काय रम्या, यंदा दिवाळी कशी गेली? मग अरे लय धमाल केली बघ, म्हणजे बायकोला 2 लाखाचा हार आणि 5 तोळ्याचं मंगळसूत्र केलं, बहिणीला सोन्याची अंगठी आणि सोन्याची पैंजण, आणि आमच्या डोकरीला बिलाय हाऊस, तिला बी हिऱ्यांचा हार आणि कुड्या केल्या बोल. वा वा, आणि तुझ्या गळ्यामधी बी लय चमचम झकमक करते बर. वाई तर मी लाडका जाव ये ना सासऱ्याचा 10 तोळ्यांचा हार न काढा दिलं बघ. अरे वा भाऊ, तू तर आपल्या ग्रुप मधी लय भाव खाऊन गेलास रे. बरं, एवढी मोठी आहे ना, एवढी भारी खरेदी तू कुठं आणि कंदी केलीस रे? अरे जाम दिवसापासून खरेदी करतोय बोल. आमच्या म्हातारीला पूर्वीपासून गावच्या सोनाराकडे खरेदी करायची सवय बोल. तिला तिकडं घेऊन गेलो आणि मांजा बायकोला म्हणजे मांजा मिसिजला दादरलाच जाऊन खरेदी करायची असते. लय दुकानं फिरलो, चिक्कार चिक्कार दुकानं फिरलो, मावरं घ्यायला पण इतकी दुकानं नाही फिरत तितकी दुकानं फिरलो बोल. 8 दिवस नुसता खरेदी करण्यात गेला. अरे रे, पण आता पुढच्या वेळी सोनं खरेदी करायला जाण्यासाठी ना तुला भटकत राहण्याची गरजच नाही ना मित्रा. रे बाला, ते कसं काय? आता मापे इथं लवकरच ज्वेलरी पार्क सुरू होणार आहे ना. नवीन आणि प्रस्थापित असे सगळेच ब्रँड या ज्वेलरी पार्क मध्ये असतील बोल. फुल जगमगाट, सोन्या चांदीच्या दागिन्यांपासून हिरे मोती आणि विविध रत्नांची ज्वेलरीज पण पार्क मध्ये असतील बोल. लाईव बेस्ट माहिती सांगितलीस रे. आणि हे तर बेस्टच काम केलंय आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, यासाठी आपल्या सरकारचे आभार मानायला हवे बोल. लय भारी देवन भाऊ, लय भारी.